अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा, कधीच काहीच कमी पडणार नाही। बाळा, जीवनात तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समज, कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समज, खोटे आरोप करत असेल तर तुमच्या सत्याची ताकद समज। आयुष्याबद्दल कधीही तक्रारी करू नका, कारण तुमचं भविष्य आम्ही लिहिलं आहे। आणि काहीही झालं तरी तू तुझं दुःख कोणालाही सांगू नकोस। तुला स्वतःला इतकं बदलायचं आहे की ही दुनिया बघत राहिली पाहिजे। डोकं शांत ठेवा, नाही तर निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे। लक्षात घे, ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारतही कधीच उभी राहू शकत नाही। देव आपल्याकडून जे काही घेतो ते दुप्पट करून परत देतो, ह्या वाक्याची तुला प्रचिती लवकरच येईल। जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळालं नाही त्यासाठी थोडा धीर धर। विहिरीत जाणारी बादली झुकते तर पाणी आणते, आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नतमस्तक व्हावंच लागेल। जो चिंता करेल तो दुःखी राहील, जो चिंतन करेल तो सुखी होईल। तुम्हाला स्वतःला सुधारावं लागेल, इतर फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात। एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मनापासून प्रार्थना केली होती, ती गोष्ट लवकरच तुमच्या आयुष्यात शक्य होईल। लक्षात ठेव, माणूस स्वतःच त्याच्या नशिबाचा निर्माता आहे। जसे कर्म तसं नशीब। पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस। आणि जो गुरुला वंदन करतो त्याला आभाळाची उंची लाभते। आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व अशक्य आहे असं वाटतं। मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो, म्हणून अतिविचाराने करणं टाळ। नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे निश्चितच चांगली येत असते। पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची आनंदाची वाट सापडते। आयुष्यात संपण्यासारखं काहीच नाही, एक नवीन सुरुवात तुझी वाट बघत आहे। नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा करून बघ, एकदा तू करून तर बघ, तुला यशस्वी करण्याची जबाबदारी आमची। कोणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याच्या परिस्थितीची काय जाणून घेणं गरजेचं आहे। जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते, हे लक्षात ठेव। बाळांनो, ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजावा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। लक्षात घे, ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांचरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलद गतीने सुरू केलं आहे। हार मानू नका, माहीत आहे खूप गोष्टी तुमच्या विरुद्ध होत आहेत। वेळ निघून चालली आहे, तुमच्यावर खूप गोष्टींचं ओझं आहे, पण हीच वेळ असते जिथे तुम्ही त्याला सामोरी जाता। यावरून तुमचं पुढचं भविष्य ठरत असतं। कसा मार्ग काढता यावरून तुम्ही कसे पुढे जाल हे ठरत असतं। सोपं कोणासाठीच नसतं। हार मानून विषय कधीच संपत नाही हे कायम लक्षात ठेवा। झोपा, कारण जागून प्रश्न सुटत नाहीत, कारण फक्त विचार करून मार्ग निघत नाहीत। आणि आयुष्य नावाचा प्रवास संपण्याआधी भरपूर जगून घ्या, थोडं स्वतःसाठी आणि थोडं इतरांसाठी। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही। जेव्हा अंधार होतो तेव्हा प्रकाशाची खरी किंमत कळते, म्हणून आयुष्यामध्ये दुःख असावे तेव्हाच सुखाची किंमत कळते। संयम ठेवा, कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं। नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं, मेहनत करूनच उघडावं लागतं। लक्षात घ्या, लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी। आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी।
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभराचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. म्हणून गर्वापासून दूर राहा. निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे. एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही. निर्णय घेताना सावध राहूनच निर्णय घ्या. जर आपल्या वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकायला पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. थोडंसं बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. शांत राहून निरीक्षण करायला शिका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतात. प्रयत्न करत राहायचं, बाकी जे होईल ते होईलच, पण एक दिवस नक्की होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, लोक रंग बदलतात पण मी माझ्या भक्तांची वेळ बदलतो, त्यामुळे विश्वास ठेवा. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर अवलंबून असतं. लक्षात ठेवा, उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. बाळा, सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं, त्यामुळे असा खचून जाऊ नकोस. चांगल्याच्या मागे कोण नाही, जात वाईटाच्या मागे सगळे पळतात. दारू विकणारा कुठेही जात नाही, पण दूध विकणाऱ्याला एक एक गल्ली फिरावी लागते. जगाच्या रंगमंचावर असं वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्रयत्न सोडू नका. आजचा दिवस जर आपल्या मनासारखा नाही केला तर काय झालं, उद्याचा दिवस नक्कीच तुमच्या मनासारखा असेल. एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे पटापटा होतील. ती वेळ मात्र यावी लागेल. त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केले तरी ती वेळ योग्य नसते. म्हणून कामं होत नाही. तुझ्या माझ्यावरचा विश्वास खरा आहे की स्वाती हे मी तुला पाहण्यासाठी तुला त्या परिस्थितीमध्ये घातलेलंच असतं. आता तू पुढे हो, तुझी वेळ निश्चित बदलेल. नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असावी. अरे बाळा, आमचा हात धरलाय तर तुझी स्वप्न सत्यात येतीलच. स्वामींना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात, त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या फायद्यासाठी सर्व काही ते त्यांच्या परीने करत आहेत. नशिबापेक्षा या नावावर जास्त विश्वास ठेवा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर स्वामी महाराजांच्या नावामुळे निश्चितच चांगली येईल. कोणतीही सेवा निष्फळ होत नाही. यथायोग्य वेळ आल्यावर त्याचं फळही मिळतं. सेवा करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही. परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध असू द्या, पण कोणापुढे हात पसरू नका. स्वतःच्या हिमतीवर मार्ग काढा. पाने गळली म्हणून झाड दुसऱ्या झाडाकडे पाने उसनी मागत नाही, तर नवीन पालवी जन्माला घालतं. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग आपण आपलं आयुष्य आनंदाने जगू लागतो. ती कृपा प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे नामस्मरण. ज्या दिवशी तुम्ही मनातून आणि पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करायला सुरुवात कराल, त्याच दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हे मायू.